नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपण पाहिलंच असेल की आज मार्केटने जोरदार गॅप डाऊन दिला, तिथून पुन्हा वरच्या दिशेने आलं. त्यामुळे नक्कीच आज प्रत्येकाला वाटते उद्या बाजी नक्की कोण मारणार आहे, बुल्स की बियर्स, दोघांचं टशन चालू आहे. बघूया ऍक्च्युअली आपल्याला याच्यामध्ये काय दिसतंय आपल्याला, आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे पूर्णपणे फॉलो करायच्यात, जेणेकरून आपल्याला समजणार आहे की उद्या आपल्याला काय करायचंय. क्विकमध्ये आपण जाऊया आपल्या अनालिसिसवर. तत्पूर्वी जर पहिल्यांदा चॅनलला भेट देत आहे तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि महत्वाची गोष्ट बेल आयकनला प्रेस करा, तरच तुम्हाला आमचे अपडेट तत्काळ मिळत राहतात. महत्वाची गोष्ट म्हणजे कार जे 4 स्टॉक्स आपण दिले होते त्यापैकी अँजल वन आज सुपर डुपर चालला, बरोबर, एकदम जोरदार फॉल आला. अदानी पण चालला होता पण नंतर मार्केट पडल्यामुळे तो खाली आला त्याच्यामध्ये. ओके, असे स्टॉक्स तुम्ही फॉलो करत राहा, आणि हे असे इन डिटेल्स पाहिजे असतील तर टेलिग्राम जॉईन करा, त्याची लिंक खाली दिलेली आहे. निफ्टीची जर आजची कंडिशन्स बघितली याच्यामध्ये तर 18385 आहे, स्ट्रॉंग रिव्हर्सल मार्केटने पुन्हा एकदा घेतलेला आहे. मार्केट सध्याची अशी कंडिशन आहे, बुल्स आणि बियर्स कन्फ्यूज आहेत लोक पूर्णपणे, दोन्ही साईडला लोकांना तो ट्रॅप करतोय. ओके, चला याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट इथे ऑब्झर्व करायची आहे. निफ्टीमध्ये आपण जे बघू, चला थोडा झूम करायचा इथे, एक मिनिट थोडा झूम करूया आपण. येस, इथे बघा 18385 आजचं क्लोजिंग आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर परवाच्या दिवशी एक गोष्ट इथे घडली होती की ते एक इन्व्हर्टेड हॅमर बनवला होता, बरोबर, आणि आज परत एक हॅमर बनवला आहे. इकडून एक अपोजिट साईड, इकडून एक पॉझिटिव्ह साईड, म्हणजे जवळपास येणे इकडे ह्या 2-3 दिवस फक्त इकडेच टाइमपास चालू द्यायचा पूर्णपणे, बरोबर. आता याच्यामध्ये बघा की हा जो दाखवतोय तो पूर्णपणे स्ट्रेंथमध्ये, पहिली गोष्ट, कारण आजचं जे निफ्टीचं फॉर्मेशन आहे हे पूर्णपणे बुलिश दाखवते स्ट्रॉंग रिव्हर्सलला. ओके, आणि याच्यामध्ये मला असं वाटतं की उद्या जर तो 18400 आसपास ओपनिंग दाखवतोय तर आणखीन 100 पॉईंटची रॅली तो आपल्याला देऊ शकतो याच्यानुसार. परंतु 15 मिनिटांमध्ये मी आधी घेऊन जातो तुम्हाला, आणि काल जे काही सांगितलं होतं हे तुम्हाला इथे समजायला सोपं जाईल. ओके, 15 मिनिटाची जर ॲक्शन आपण इथे बघितली, लक्षात ठेवा 15 मिनिटाची टाइम फ्रेम मध्ये बघा आपण काय दिसते. ओके, 15 मिनिटाच्या कॅन्डल्स मध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी काल ऑब्झर्व केल्या होत्या सगळ्यांनी. इथे मी तुम्हाला एक पॅटर्न्स काढून दाखवतो पुन्हा एकदा, काल जसा काढला होता तसाच आज पण काढून दाखवतो. ओके, व्यवस्थित दिसत असेल सगळ्यांना, थोडा अजून मोठा करूया, अजून मोठा करूया. येस, इथे एक बघा, एक गोष्ट जर आपण ऑब्झर्व करायला गेलो तर काल मी असा एक तुम्हाला फ्लॅग काढून दाखवला होता, बरोबर, आणि तो फ्लॅग मी तुम्हाला सांगितलं होतं की हा डाऊन साईडला जाऊ शकतो. कालच्या अनालिसिसनुसार कालचा व्हिडिओ पुन्हा बघू शकता, आपल्या परफेक्ट रॅलीनुसार, कारण आपल्याला वाटत नव्हतं की याच्यावर तो सस्टेन होऊ शकतो. आज पूर्णपणे गॅप डाऊन झाला, एक रॅली मारली, 18200 सपोर्ट घेतला, लक्षात ठेवा 18385 लेवल आहे. इथून जरी बाउन्स बॅक दिसत असला तर किती जाऊ शकतो, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे याला. ओके, व्यवस्थित ड्रॉ करतो थोडा तुम्हाला मी, अजून समजेल असा, लक्षात ठेवा. इथे मला 18450 ही जी लेवल आहे ही खूप महत्वाची असेल उद्या. उद्या सकाळी तो रडवू शकतो दोन्ही साईडला, पुन्हा टाइमपास करेल, कारण उद्या त्यात गुरुवार आला, बुधवार आहे उद्या, आणि उद्याचा बुधवार म्हणजे प्रीमियम खायचा दिवस त्यांचा. ओके, त्यामुळे थोडं बी कॉशियस राहा, 18450 पासून तो पुन्हा फिरू शकतो. जर याच्यावरती जातोय, 18450 क्रॉस करतोय, तर मग तुम्हाला तो पुन्हा अप साईडला एक रॅली दाखवेल की जो इथपर्यंत टप्प्याटप्प्याने घेऊन जाईल, एकदम नाही जाणार, परंतु आधी नॉर्मली मला वाटतं 18550 लेवल वगैरे तो दाखवू शकतो. हे झालं निफ्टीमध्ये. आता थोडं आपण बँक निफ्टीमध्ये जाऊन बघूया कशा प्रकारे बँक निफ्टी आपल्याला दाखवते काय हे आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. ओके, चला बँक निफ्टीमध्ये आता ही एक कंडिशन्स आपण बघूया. आता पुन्हा डेलीमध्ये जाऊ, डेलीमध्ये का दाखवतो आणि दोन्ही कंपॅरिझन शिकवतोय मी तुम्हाला, डेली आणि 15 मिनिटं. डेली म्हणजे पोझिशनल मूव्ह काढू, 15 मिनिटं म्हणजे ज्यांना इंट्राडे करायचं, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये त्यांच्यासाठी स्पेशल देतोय. ओके, आता याच्यामध्ये बघा, बँक निफ्टीमध्ये पण सेम कंडिशनच झालेली आहे. थोडा याला आपल्याला अजून झूम करावा लागेल, झूम करूया आपण. याच्यामध्ये कंडिशन तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं, म्हणजे मी जे ऑब्झर्व करतो तेच करा, बँक निफ्टी काहीही झालं तरी तिचा 43,000 सपोर्ट तोडायला काही मागत नाहीये. ओके, कंटिन्यू खालच्या साईडला रिजेक्शन्स येत आहेत, वरच्या साईडला जायचा प्रयत्न करतोय. आत्ताच्या कंडिशन्सला तुम्ही जर पाहायला गेला तर एक डोजी आणि 2 दिवस पूर्णपणे बुलिश कॅन्डल्स तो बनवतोय. ओके, याचा अर्थ तो नॉर्मली 18360 लेवल आहे आजची, 43,360. ओके, चुकून 18 चा उच्चार झाला,
43,360 चं जे आजचं क्लोजिंग आहे, मला असं वाटतं उद्या तो 43,500 पर्यंत एक रॅली दाखवू शकतो या लेव्हल पर्यंत. ओके, त्यामुळे थोडं लक्षात ठेवा, 43,500 च्या वर दिसला तर तुम्हाला तो बुलिश मुवमेंट दाखवू शकतो. लक्षात ठेवा, 43,500 शिवाय मोठी तेजी करू नका, ट्रॅप होताल. कारण उद्या बुधवार आहे, मला असं वाटतं जी काही रॅली मिळायची ती गुरुवारी मिळेल, उद्या शक्यता कमी आहे. हे झालं डेलीमध्ये. थोडं 15 मिनिटाच्या टाइमफ्रेमला आपण जाऊन चेक करूया, 15 मिनिटामध्ये आपल्याला काय दिसतंय हे ते थोडं ऑब्झर्व करा. ओके, 15 मिनिटाची टाइमफ्रेम. चला 15 मिनिटामध्ये आपण थोडा याला झूम करून टाकू. झूम केला, येस, सेम कंडिशन होती काल. याचा पण मी तुम्हाला फ्लॅग पोल काढून दाखवला होता. ओके, जे लोक रोज बघतायत, रोज ऑब्झर्व करतायत, त्यांच्यासाठी एक कंडिशन दाखवली होती. ओके, एक अशी कंडिशन दाखवली होती. थोडं प्लस मायनस मॅनेज करा, लक्षात ठेवा. इथे पण फ्लॅग बनवला होता, इन्व्हर्टेड फ्लॅग, याच्यामध्ये पण तो डाऊन साईड ओपनिंग दिला ॲज पर आपल्या कंडिशन. तुम्हाला मी कालची रेजिस्टन्स लाईन पण दिली होती. इथे पण लक्षात ठेवा, उद्या 43,400 क्विक रेजिस्टन्स म्हणून काम करेल. ही जर लाईन तो उद्या ब्रेक करतोय, लक्षात ठेवा, उद्याच्या लेवलला आपल्याला लक्षात ठेवा, ही जर लाईन उद्या ब्रेक केली, जवळपास 43,480 ते 43,500च्या आसपास येते, तर उद्या पण त्याशिवाय बुलिश करू नका. ही लेवल क्रॉस होणं गरजेचं आहे. ओके, कारण 3 वेळा इथे स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. उद्या थोडं बुलिश ओपनिंग देईल, थोडा रेंगाळेल आणि परत खालच्या दिशेने येऊ शकतो. हा, त्याच्या वर गेला तर आपण वरचा विचार करू, ॲज पर कंडिशन जाऊ. मार्केट आहे, आज काय वाटतं हे इम्पॉर्टंट नाही, उद्याची तयारी करून ठेवतोय आपण. जसं मार्केट बनेल त्याप्रमाणे आपण एंट्री मारूया. ओके, ह्या दोन्ही कंडिशन झाल्या निफ्टीच्या आणि बँक निफ्टीच्या. आता काही स्टॉक्सची माहिती देतो. तत्पूर्वी सांगेन, जे काही स्टॉक्स, जे काही अनालिसिस सांगतोय हे पूर्णपणे एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. कुठलीही खरेदी विक्री किंवा टिप्स आम्ही आमच्या व्हिडिओमधून देत नाही आहे. ओके मित्रांनो, याच्यामध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला उद्या स्टडीसाठी हा स्टॉक देतोय आपण. याच्यामध्ये पुढचा स्टॉक आहे, पहिली गोष्ट, कमिन्स इंडिया. ओके, कमिन्स इंडियाचा हा स्टॉक आहे. कमिन्स इंडियामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर आम्हाला असं दिसलं याच्यामध्ये की 1489ची प्राईज आहे. ओके, आणि अप साईडला जातोय, थोडा खालच्या साईडला आला होता करेक्शनसाठी, इथून तो पुन्हा बाउन्स बॅक घेतोय. मला असं वाटतं 1490च्या वर जर आपल्याला हा भेटला तर तिथून तो 40-50 रुपयाची एक मुवमेंट आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये दाखवू शकतो. इंट्राडे ज्यांना करायचं आहे, मार्केट बुलिश आहे, तर तुम्हाला जे मी पहिले बुलिश स्टॉक देणार तिकडे फोकस करा. मार्केट जर पडते तर बेअरिश स्टॉककडे लक्ष द्या. जसं आज एंजल वन मार्केट पडलं की पडला होता त्याप्रमाणे. ओके, हे झालं कमिन्स इंडियाचं. याच्यानंतर ना पुढचा एक स्टॉक आहे, याच्यामध्ये बघा थोडा झूम करतो, अदानी ट्रान्स. ओके, अदानी ट्रान्समध्ये असं आम्हाला वाटतं की बॉटम फिशिंग चालू आहे. नॉर्मली ते 2688ची लेवल आहे. ओके, 2688 ते दिसतोय तुम्हाला की थोडा वर करूया आपण. ओके, एक मिनिट, येस, याच्यामध्ये बघा 2688-2690च्या वरती जर तो दिसतोय तर नॉर्मली आपल्याला तो 2750 पर्यंत स्टेप बाय स्टेप घेऊन जाईल. रॅली याच्यामध्ये भेटू शकते. बाईंग साईडला अदानी ट्रान्सवर थोडं लक्ष द्यायचं तुम्हाला. ओके, हा झाला 2 नंबरचा. आता इनकेस जर मार्केट थोडं डाऊन दिसतंय, करेक्शन येतंय, पडतंय मार्केट, तर तुमच्यासाठी आणखीन सेल साईडचे 2 स्टॉक मी इथे सांगून ठेवतो. ओके, याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण छान 1569ची जी लेवल आहे टोरंट फार्मास्युटिकलची, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट काय होते बघा, जी सपोर्ट लेवल होती, इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल, ही ब्रेक केलेली दिसते आम्हाला. 1600च्या 5 जी लेवल आहे तिथली, तिथून तो खाली येताना दिसतोय. मला असं वाटतं 1665च्या खाली तुम्हाला अजून जोरदार एंट्री डाऊन साईडला भेटेल. ओके, तो तुम्हाला नॉर्मली तिथपासून ह्या लेवल्सपर्यंत एकदा घेऊन यायचा प्रयत्न करेल. ओके, म्हणजे नॉर्मली 1559च्या खाली जर दिसला तुम्हाला तर तुम्ही त्याला 1500 पर्यंत घेऊन जाऊ शकता किंवा तो जाईल. आपल्याला फक्त त्याचा यूज करून स्टेप बाय स्टेप पुढच्या दिशेने जायचा प्रयत्न करायचा. ओके, हा झाला टोरंट फार्मा. 4 नंबरचा अजून एक स्टॉक देतो मी तुम्हाला. चला, याच्यामध्ये 4 नंबरमध्ये आहे टाटा मोटर्स. आय थिंक आज आपल्या टेलिग्रामवर पण आपण याच्याविषयी काही बोललो होतो. ओके, टाटा मोटर्समध्ये पण आम्हाला थोडं सेलिंग प्रेशर दिसलं होतं याच्यामध्ये. आपल्याला याच्यामध्ये आज चांगली रॅली पण दिली होती. आपण जो दिला होता आपले याच्यामध्ये मोस्टली टार्गेट्स पण त्याने हिट केले होते. उद्या जर तो 410च्या खाली दिसतोय तर तो तुम्हाला 400 रुपयाची लेवल दाखवू शकतो. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं वाटतं की तो 390 ही लेवल एकदा टेस्ट करू शकतो. एकदा बॉटमला येणं गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके, थोडं ह्या लेवल्सवर लक्ष ठेवा. ओके, ही 400ची लेवल आहे. आपल्याला असं वाटतं की इथून 5-10 रुपये आपल्याला आरामात मिळतील
एक छोटा बाउंस इथे आल्यावर घेईल तो ओके. त्यामुळे याच्यावर थोडं लक्ष राहू द्या. महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमचं अनालिसिस इथं वापरायचं आहे ओके. मी सांगितलं म्हणून कुठलाही घेऊ नका. तुम्हाला काय वाटतं हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि चार स्टॉक्स ऑब्झर्व करा. महत्त्वाची गोष्ट निफ्टी आणि बँक निफ्टीवरही फोकस करा. व्हिडिओ आवडला तर तुम्हाला याच्यामधलं काय आवडलं, तुम्ही काय शिकता हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. कारण आम्ही तुमची प्रत्येक कमेंट वाचत असतो, प्रत्येकाची रोजची माहिती आम्ही वाचत असतो. तुम्हाला काय वाटतं अजून कुठले टॉपिक्स बनवले पाहिजेत, ज्या टॉपिक्सवर जास्त तुमचे कमेंट्स येतील त्याच्यावर आम्ही लवकर काम करायला घेऊया. आता जर व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांनाही सांगा तुम्हाला रोजच्या रोज मार्केट अपडेट, स्टॉक मार्केटची डिटेल मराठीत शिकायची तर 100च खामकर या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. थांबूया इथे, पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता पोस्ट मार्केट रिपोर्टसह. धन्यवाद.